सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. महाजिजाऊच्या जयंती निमित्ताने अभिवादन करून मी आपल्या समोर या ठिकाणी बोलतोय. दुर्दैवाने मराठा समाज असताना ही सत्ता आपली सत्ता असं मानतो. हे दुर्दैव मी असताना मानतो. मराठा समाजाला सांगणं माझं आहे की ही सत्ता मराठ्यांची नाही, ही सत्ता 169 कुटुंबांची सत्ता आहे. महाराष्ट्रातली सत्ता ही 169 कुटुंबातली आहे. घरी जा, कागद घ्या, पेन्सिल घ्या, आमदार कोण, खासदार कोण, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण, पंचायत समितीचा अध्यक्ष कोण, डीसीसी बँकेचा अध्यक्ष कोण, कारखान्याचा अध्यक्ष कोण, अशी सगळी नावं काढा आणि मग तिथे बघा एकमेकांचे नातेवाईक आहेत की नाही, एकमेकांचे नातेवाईक आहेत की नाही, स्वतःलाच स्वतः उत्तर द्यायचं आहे. आज हीच हळूस कुटुंब जी आहेत, ज्या जिजाऊचं आपण असणारा आज स्मरण करतो आहोत, त्यांनीच शिवाजी महाराजांना सांगितलं इथल्या इनामदाऱ्या पहिल्यांदा संपवा, जागीरदाऱ्या पहिल्यांदा संपवा. जागीरदारी संपवली, इनामदारी संपवली, आणि जागीरदार संपवलेले, इनामदारी संपवलेले हे सगळे जाऊन मोगलांना भेटले होते अशी परिस्थिती. म्हणून ह्यांना मी हे या 169 कुटुंबाला मोगलाई कुटुंब म्हणून त्या ठिकाणी म्हणत असतो. ही मोगलाई कुटुंब आहेत. जागीरदार, इनामदार, सरदार याच कुटुंबातले आहेत की नाही हे आपण असताना बघा. हे महाराजांच्या विरोधातले असणारे कुटुंब आहेत आणि त्यांच्याच हातामध्ये आपण सत्ता देतो. ते लुटणार नाही तर दुसरं काय करणार? लुटण्याच्या पलीकडे ते काय करणार आहेत? हळूच माझ्या कानात येऊन ते सांगतात तुम्ही कशाला वंचितांचं उभं करताय प्रकाश. म्हटलं का जाऊ द्या, जे आहेत तिथे फार चांगले आपण बसून चालून घेऊ. म्हटलं ह्या 169 ह्याच्यामध्ये म्हटलं एक कुटुंब मी ऍड करायला तयार नाही, 180 वा व्हायला मी काय तयार. यशवंतराव चव्हाणांची जर वाट कोणी लावली असेल तर या 169 कुटुंबांनी त्या ठिकाणी लावली. यांनीच लावली. बाजार समित्या कोणी आणल्या? यशवंतराव चव्हाणांनी आणल्या. सहकारी चळवळ कोणी आणली? यशवंतराव चव्हाणांनी आणली. साखर कारखाने सहकार्यामध्येच असतील, खाजगी नसतील हे धोरण कोणी आणलं? ते यशवंतराव चव्हाणांनी आणलं. का आणलं? तर ग्रामीण भागामधला हा जो शेतकरी आहे, ग्रामीण भागामधला असणारं नेतृत्व उभं राहावं. बाजार समितीच्या मार्फत शेतीला असणारं आधारभूत माल मिळावा म्हणून आम्ही आज बाजार समित्या डायरेक्टर आणि व्यापाऱ्यांच्या चोरांचा अड्डा झाला. सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.